सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि धनगर समाजाचे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समाधानकारक आश्वासन समाजाला मिळालेलं नाही. सरकारने एक प्रकारची धनगर समाजाची फसवणूक केली आहे. पावणे पाच वर्ष सरकारला उठून गेली आहेत तरी सरकार या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीये आणि आता केंद्राकडे शिफारस करून असे मुख्यमंत्री सांगतायत. त्यामुळे एक प्रकारे समाजाची फसवणूक करत असल्याचे आज महाडच्या चौदार तळे येथून मुंबई आझाद मैदान येथे पायी चालत मोर्चा निघालाय. या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आपल्या मेंढ्या बकरी घोडे लहान मुले व महिला आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या सरकारची ही दादागिरी हा महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज स्वस्त बसणार नाही. त्यांची दादागिरी आम्ही मोडून काढू आणि कुठल्याही परिस्थितीत मोर्चे करी आझाद मैदानला एक टाकेला धडकणार नाही धडकणार. कितीही त्यांनी पोलीस आणू द्या त्याचे जेल कमी पडतील पण हा धनगर कमी पडणार नाही. हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देतो. आमचा मोर्चा शांततामेवाचा मार्ग नाही. जर शासनाला जर ह्याचा लॉ अँड ऑर्डर बिघडवायची असेल त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती शासनाची असेल. उद्या महाराष्ट्र सुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी शासनाला देतो आणि ह्या मोर्चा आडवल तर याद राखा असा इशारा मी शासनाला देतो. आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.